बुलेटिन मध्ये एक ब्रेकिंग बातमी, नाशिकच्या निलंबित शिक्षणाधिकारी वैशाली वीरला अटक करण्यात आली आहे। 8 लाखांच्या लाच प्रकरणामध्ये वैशाली वीर प्रमुख आरोपी आहेत। ठाणे लाचलुचपत पथकाने त्यांना अटक केली आहे। 2 दिवसांपासून फरार होत्या। लाच घेतल्याप्रकरणी वैशाली वीरचे शिक्षणाधिकारी पदावरून निलंबन करण्यात आलंय। न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। तर ब्रेकिंग बातमी आपण पाहताय, 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या निलंबित शिक्षणाधिकारी वैशाली वीरला अटक करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्या फरार होत्या। लाचलुचपत पथकाने त्यांना आता अटक केली आहे। 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी यामध्ये प्रमुख आरोपी यांना ठाणे लाचलुचपत पथकाने अटक केली आहे। 2 दिवसांपासून वैशाली वीर ह्या फरार होत्या। लाच घेतल्याप्रकरणी वैशाली वीरचे शिक्षणाधिकारी पदावरून निलंबन करण्यात आलंय। न्यायालयामध्ये देखील आता हजर करण्यात येणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहताय, नाशिकच्या निलंबित शिक्षणाधिकारी वैशाली वीरला अटक करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, एकंदरीत काय महत्त्वाची माहिती आहे? नाशिकच्या निलंबित शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांना अटक करण्यात आलेली आहे। 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। काय महत्त्वाची माहिती? अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। खरं तर 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये 8 लाख रुपयांची लाच घेताना या शिक्षण अधिकारी वैशाली वीर धनकर आणि त्यांचे 2 लोकांना ज्या ठाणे एसपीने ज्या ताब्यात घेतलेलं होतं, पण रात्री वैशाली वीर ज्या आहेत त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आणि घरी जाण्याच्या परवानगी दिल्यानंतर ते फरार झालेल्या होत्या। आणि 2 दिवसानंतर आज जे ठाणे एसीबीने त्यांना अटक केलेली आहे, मी नाशिकच्या या अँटी करप्शन ब्युरो ऑफिसच्या खाली आहे। आता काही वेळापूर्वी वैशाली वीर धनकर यांना इथे आणण्यात आलेलं आहे आणि काही वेळानंतर त्यांना कोर्टात सुद्धा हजर करण्यात येणार आहे। खरं तर मागच्या 2 दिवसांपासून त्यांच्या मालमत्ता ज्या आहेत त्या संदर्भात आणि एसीबी कडून चौकशी एकूणच करण्यात होत होती आणि त्यांच्या संबंधी अनेक मोठ्या प्रमाणात मालमत्ता सुद्धा आढळून आल्याची माहिती मिळते आहे। आणि या सगळ्या संदर्भात आता ठाणे एसीबी अधिक चौकशी करत आहेत। एका शिक्षण अधिकारीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कुठून आला त्या संदर्भात आता सगळे अधिकारी चौकशी करत आहेत। अनुदान देण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी एकूणच वैशाली वीर धनकर यांनी केली होती असा आरोप त्यांच्यावरती आहे। आणि या सगळ्या प्रकरणानंतर एसीपीने सापळा रचून एकूणच त्यांना अटक केलेली होती। आणि आता काही वेळापूर्वी या नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे आणि काही वेळानंतर त्यांना नाशिकच्या कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात येणार आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता ठाणे एसीपी कसं करतं ते सगळं बघणं महत्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, अतिशय महत्वाची माहिती या बातमीच्या संदर्भात तुम्ही दिलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर 8 लाखांच्या लाच प्रकरणी शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांना अटक करण्यात आलेली आहे। तर त्यांच्या पदावरनं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। ठाणे लाचलुचपत पथकानं ही महत्वाची कारवाई केली आहे। निलंबित शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांना अटक करण्यात आलेली आहे।